आता नगर जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे पोलीस ठाण्याचे तत्कालीन आणि सध्या शेवगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जीवन रक्षा पदक जाहीर झालंय बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे हे नेवासे पोलीस ठाणे इथं नेमणुकीला असताना बारा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी अनिता धनसिंग परमेश्वर ही महिला प्रवारा नदीच्या खोल पात्रात बुडत असताना आपल्या जीवाची परवा न करता नागरगोजे यांनी मोठे शर्थीचे प्रयत्न करून पाण्यातून वर काढत त्या महिलेचे प्राण वाचवले होते पोलीस कॉन्स्टेबल नागरगोजे यांना जीवन रक्षा पदक मिळाल्याबद्दल राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाक जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे पोलीस निरीक्षक रणजित डेरे शिवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलंय